कहाणी चकचकीत रस्त्यांची, कहाणी पाण्याच्या उपलब्धतेची, कहाणी ग्रामस्थांच्या समाधानाची आणि कहाणी गावाच्या विकासाची। अटल गव्हाण हे आहे अजिंठा डोंगराच्या पायथ्याशी खटकाळ नदीच्या तीरावर वसलेलं अटल गव्हाण हे गाव। 305 हेक्टर क्षेत्रफळ असलेल्या या गावची एकूण लोकसंख्या 748 इतकी असून 196 कुटुंब या गावात राहतात। देशाच्या स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत काही गावांमध्ये सुस्थितीतील पक्के रस्ते नाहीत। अटल गव्हाण या गावात सुद्धा नेमकी हीच परिस्थिती होती। मात्र आपले कार्यसम्राट आमदार किशोरप्पा पाटील यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत 1,85,00,000 निधीतून कोल्हे अटल गव्हाण या रस्त्याच्या खडीकरणाची आणि डांबरीकरणाची कामं सुरू झाली आहेत। गावात विकासाची कामं यायची असतील तर खडतर सडकेचं रूपांतर चांगल्या रस्त्यात होणं महत्वाचं आहे। हा विचार करणारे आपले तरुण तडपदार आमदार किशोरप्पा पाटील यांच्या माध्यमातून मूलभूत सुविधा 25-15 अंतर्गत 5,00,000 निधीतून 2016 गावांतर्गत रस्त्याचं काँक्रीटीकरण करण्यात आलंय। मी या 4-4.5 वर्षामध्ये या प्रत्येक गावामध्ये काही ना काहीतरी जाऊन जो खऱ्या अर्थाने आमच्या सगळ्यांचा मूलभूत अधिकार आहे, ज्या आमच्या सगळ्यांच्या मूलभूत गरजा आहेत, या सगळ्या गरजा पहिल्यांदा मी पूर्ण करण्याचा प्रयत्न मागच्या या 4-4.5 वर्षामध्ये केला। मग त्याच्यातल्या गावांतर्गत काँक्रीटीकरण असेल, आमच्या शेतामधली जी भूजल पातळी आज प्रचंड प्रमाणामध्ये खोल गेलेली आहे, ही पातळी वरती आणण्यासाठी जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून पाणी अडवा पाणी जिरवाचं काम असेल, विजेची जी महत्त्वाची समस्या आमच्या या मतदारसंघामध्ये होती ती विजेची समस्या सोडवण्यासाठीचे काही प्रयत्न असतील, अशा अनेक विषयांवर मी मागच्या 4-4.5 वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये काम करण्याचा प्रयत्न करतो आहे। DPDC विभागांतर्गत 2015 आणि 2016 25,00,000 निधीतून पिंपळगाव रेल्वे स्टेशन रस्त्याचं डांबरीकरण करण्यात आलंय। विविध समाजोपयोगी कार्य करण्यासाठी गावात हॉलची आवश्यकता असते। ही गरज लक्षात घेत आमदार किशोरप्पा पाटील यांच्या माध्यमातून मूलभूत सुविधा 25-15 गावात खुलं सभागृह बांधण्यात येणार आहे। या माध्यमातून गावकऱ्यांना चांगले उपक्रम करता येणार आहेत। आमच्या इथे अप्पांनी जेव्हापासून आमदार झाले तेव्हापासून डांबरीकरण रस्ता अटल गव्हाण ते कोल्हा आणि सभामंडप यांचे कामं दिले आणि गावातील खडीकरण हे पण आमच्या अप्पासाहेबांनी चांगले कामं करून दिले। नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी आणि समृद्धीसाठी सदैव प्रयत्नशील असलेले शिवसेनेचे आपले आमदार किशोरप्पा पाटील यांच्या माध्यमातून आपल्या गावासह पाचोरा भडगाव तालुक्यातील सर्व गावांचा सर्वांगीण विकास होईल याचा ग्रामस्थांना विश्वास आहे आणि हा विश्वास शिवसेना आणि आमदार किशोरप्पा पाटील नक्कीच सार्थ करतील। चला गावाचा विचार करूया, विश्वासातून विकासाकडे।